नमस्कार, मी डॉक्टर शिवरिवाग, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट ही एज्युकेशनल कन्सल्टन्सी आहे। महाराष्ट्रातील MBBS, BDS, BAMS, BHMS, फिजिओथेरपी, नर्सिंग, फार्मसी, इंजिनिअरिंग या सगळ्या ॲडमिशन संदर्भामध्ये आपण सातत्यानं सगळे अपडेट्स आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड करत असतो। सोबतच आपल्याकडे काउन्सिलिंगला जॉईन होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरीच असते, त्यांचेसुद्धा ॲडमिशन आपण आपल्या माध्यमातून पूर्ण करून देतो। दरवर्षी जवळजवळ 600-700 विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये आपण विद्यार्थ्यांना करून देतो, ज्यामुळे त्यांच्या करिअरला चांगली गती मिळते आणि त्यांचं करिअर बनतं। सो त्याच पद्धतीनं यावर्षीची नीट परीक्षा संपलेली आहे। आजपासून PCM ग्रुपची CET सुरू झालेली आहे। 14 तारखेच्या नंतर 15 तारखेपासून 20 तारखेपर्यंत PCB CET होणार आहे, जी फार्मसीसाठी असेल। तर इथून पुढची जी काय प्रवेश प्रक्रिया आहे या संदर्भात जर आपल्याला काउन्सिलिंगसाठी हेल्प घ्यायची असेल तर ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छत्रपती संभाजीनगर ऑफिसला नक्की व्हिजिट करा। सोबतच आपल्याला कुठलीही शंका असेल, प्रश्न असेल, तर आपण या यूट्यूबच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, निश्चितपणे त्याचंही उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून दिलं जाईल। आपल्या माहितीसाठी, आपल्या सोयीसाठी आपल्याला माझ्याशी संपर्क करायचा असेल तर माझा नंबर पण मी यूट्यूबच्या कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तोही तुम्ही त्याच्यावर सुद्धा तुम्ही संपर्क करता। परंतु आपल्या माहितीसाठी या ठिकाणी मी माझा नंबर शेअर करतो आपल्याला, 9481121212, 9481121212 हा माझा नंबर आहे। या नंबरवर तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। तर आता आपण जो व्हिडिओ आपल्यासाठी पोस्ट करतोय, तर आपण जी सिरीज सुरू केलेली होती त्या सिरीजमधला हा 7वा व्हिडिओ आहे। विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनातील प्रश्नांचे निरसन अशी आपली ही सिरीज आहे। यामध्ये आपण हा 7वा व्हिडिओ आजच्या डेटमध्ये आपण घेऊन येतोय आपल्यासाठी। पालकांचे काही प्रश्न यूट्यूबच्या कमेंट बॉक्सला असतील किंवा पर्सनल व्हॉट्सअपला असतील जे आलेले होते, त्यातले मोजके 5-6 प्रश्न मी आपल्यासाठी शेअर करतोय। तर पहिला प्रश्न असा आहे की सर, स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन घेतले तर EBC मिळते का? आता हा प्रश्न फक्त EBC पुरता मर्यादित नाही आहे, काही पालकांच्या मनामध्ये मिळेल किंवा कॅटेगरी बेनिफिट मिळतं का, स्कॉलरशिप मिळेल का, तर हे सगळे प्रश्न पालकांच्या मनामध्ये येऊ शकतात। येणाऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येकाच्या मनात हे प्रश्न येतील। तर स्पॉट राऊंडमध्ये नॉर्मली कुठेही कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही, EBC फॅसिलिटी मिळत नाही, फीसमध्ये सवलत मिळत नाही। परंतु काही केसमध्ये, जसं की BDS असेल, तर अशा काही पर्टिक्युलर केसमध्ये काही संबंधित सिलेक्टेड कॉलेजमध्ये कॅटेगरी बेनिफिट दिलं जातं। परंतु ते कोणते कॉलेजेस आहेत, कुठे ते बेनिफिट मिळतं, हे सगळं जे आहे तर येणाऱ्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष जे काउन्सिलिंगला येणारे पालक आहेत त्यांना मी शेअर करेलच। व्हिडिओच्या माध्यमातून अशी सगळी माहिती मला देणं पॉसिबल नाही, देणं योग्य नाही, संयुक्तिक नाही। परंतु काही केसमध्ये बेनिफिट मिळेल, काही केसमध्ये बेनिफिट मिळणार नाही। विशेषतः MBBS BAMS ॲडमिशनमध्ये मोस्टली मिळत नाही, BDS केसमध्ये काही ठिकाणी मिळतो, BHMSला बऱ्याचदा काही ठिकाणी ही प्रोसेस किंवा ही जी काही बेनिफिट आहे हे मिळत नाही। बरं, दुसरा प्रश्न, आत्ताच्या परिस्थितीमध्ये BSc नर्सिंग बॉईजसाठी कसे राहील, स्कोप आहे का? आता बघा, काही असे मुलं आहेत की ज्यांनी नीट दिलेली नाही आहे पण त्यांना नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर आता ते पॉसिबल आहे। लास्ट इयरला पहिला जो राऊंड झाला होता त्यासाठी नीट कंपल्सरी होती, नंतर हायकोर्टाचा निर्णय आला की BSc नर्सिंगच्या ॲडमिशनला नीट ही काही कंपल्सरी असू शकत नाही, रद्द करा। मग नंतर परत महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन आलं, नंतर नव्यानं रजिस्ट्रेशन झाले जे 12वीच्या मार्कावर झाले, 12वी PCBच्या मार्कावर, आणि PCB ज्यांनी दिली होती, 12वी बोर्ड परीक्षेला ज्यांचा PCB ग्रुप होता अशा मुलांना नर्सिंगला ॲडमिशन घेता आलं। तर PCB ग्रुप दिलेले मुलं ज्यांनी नीट भलेही दिलेलं नसेल ते नर्सिंगला ॲडमिशन घेऊ शकतात, हा पहिला भाग। आणि दुसरा भाग, मुलांसाठी स्कोप आहे का? तर यस, BSc नर्सिंग अशी फील्ड आहे की जिथं 100% विद्यार्थ्यांना जॉब मिळतोच। 4-5 वर्ष जर एक्सपिरियन्स त्यांनी घेतला, चांगल्या हॉस्पिटलला त्यांनी काम केलं, तर भविष्यामध्ये त्यांना फॉरेनमध्ये जसं दुबई असेल, सौदी असेल किंवा इतर जे काय मोठ्या कंट्रीज आहेत, म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, जिथं सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये लोकांची कमतरता आहे किंवा मॅनपॉवर उपलब्ध होत नाही, अशा ठिकाणी महाराष्ट्रासह भारतातील नर्सिंग झालेल्या मुलांना खूप चांगली स्कोप आहे, चांगली सॅलरी त्यांना प्रोव्हाइड होते। परंतु त्यासाठी तुम्हाला जे नामांकित चेन्स आहेत हॉस्पिटलच्या, जसं की अपोलो हॉस्पिटल आहे, ओखाड हॉस्पिटल आहे, मेडिकोर हॉस्पिटल आहे, अशा हॉस्पिटलमध्ये तुमची काही वर्ष सर्व्हिस झालेली असावी, कारण तिथला एक्सपिरियन्स मग तुम्हाला बाहेर जाण्यासाठी उपयोगाचा ठरतो। तर BSc नर्सिंग बॉईजसाठी सुद्धा
चांगला विषय आहे, चांगला स्कोप त्याच्यामध्ये आहे आणि नीट दिलेलं नसेल तर 12 मार्कावर हे ऍडमिशन होतं. म्हणून बीएससी नर्सिंग सुद्धा करायला काही हरकत नाही आहे ज्या मुलांनी नीट दिलेलं नसेल त्यांच्यासाठी. त्यानंतर सर माझे बीएससी झालेले आहे परंतु मी नीट दिले आहे तर बीएएमएसला ऍडमिशन करता येईल का? तर यस, बीएससी जरी झालेलं असेल, इतर कुठले कोर्सेस झालेले असेल, पण आपण नीट दिली आहे, नीटला क्वालिफाय आहात, आपला 11वी 12वीमध्ये पीसीबी ग्रुप होता, आपल्या कॅटेगरीमध्ये लागणारे मार्क आपल्याकडे उपलब्ध आहेत. जसं की ओपन ईडब्ल्यूएस असेल तर 150 लागतात पीसीबीला, एससी एसटी ओबीसीला, NT1 NT2 NT3 VJNTला, ग्रुपला 120 लागतात आउट ऑफ 300. ही जर सगळी पूर्तता तुमच्याकडे असेल, ही इलिजिबिलिटी, ही पात्रता असेल, तर निश्चितपणे भलेही आपले बीएससी नर्सिंग झालेलं असेल, बीएससी झालेलं आहे किंवा अजून कुठला कोर्स झालेला आहे, आणि जर आपण नीट दिली आहे आणि इकडं सगळ्या गोष्टी जी फुलफिल आहे, रिक्वायरमेंट जी लागते ती फुलफिल असेल, तर निश्चितपणे आपल्याला बीएमएसला ऍडमिशन करता येईल, त्यासाठी काही अडचण येणार नाही. अजून एक प्रश्न होता की अमरावती व परभणीचे एमबीबीएस कॉलेज हे गव्हर्नमेंट आहेत का? तर हे आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये आज कव्हर केलेलं आहे, जो खासगी कॉलेजचा व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यामध्ये. परंतु परत ॲडिशनली सांगतो, अमरावती व परभणीचे हे दोन्ही कॉलेज हे ट्रस्टचे कॉलेज आहेत, हे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, सेमी गव्हर्नमेंट ज्याला आपण म्हणूया असे हे कॉलेजेस आहेत. इथं शासनाच्या नियमाप्रमाणे कॅटेगरी बेनिफिट लागू असतील, जसं की एससी एसटी NT1 NT2 NT3 VJNT SBC OBC EWS. EWS नसतं प्रायव्हेटला, पण बाकी सगळ्या कॅटेगरीचं बेनिफिट या ठिकाणी लागू असेल. आणि हे प्रायव्हेट कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज नाही. परंतु याला शासनाची मान्यता आहे, याला NMC मान्यता आहे, याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची मान्यता आहे, त्याच्यानंतरच हे कॉलेज महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये येतील. आता ही माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली की हे परमिशन मिळालं, परंतु जोपर्यंत सीट मॅट्रिक्समध्ये हे कॉलेज येत नाही तोपर्यंत निश्चित काय असं सांगता येत नाही, कारण त्यांचे काही इन्स्पेक्शन जर अजून पेंडिंग असतील, त्याच्यात काही त्रुटी आढळल्या तर याला ऍडमिशन प्रोसेसमध्ये यायला डिले होऊ शकतं. परंतु हे दोन्ही कॉलेज महाराष्ट्राच्या या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये नक्की असतील असा आपल्याला या ठिकाणी विश्वास आहे, जी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार. त्यानंतर प्रायव्हेट बीएमएस कॉलेजला एससी कॅटेगरीसाठी पालक सर्व्हिसमध्ये असतील तर उत्पन्नाची अट आहे का? बघा, जर एससी कॅटेगरीचा विद्यार्थी असेल आणि पालक जर त्याच्या सर्व्हिसला असतील तर त्याला उत्पन्नाची अट अशी काही नाही आहे, कारण एससी आणि एसटी या दोन्ही कॅटेगरीला नॉन क्रिमिनियस सर्टिफिकेट हे लागत नाही, त्यामुळं त्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त जरी असेल तर बऱ्याचदा एससी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी बेनिफिट मिळतं, त्यांना फुल फीस भरायची गरज पडत नाही. प्रायव्हेट कॉलेजमध्ये 10% फीज भरून किंवा पूर्ण फीज जरी भरावी लागली तर 90% फीज त्यांची जवळजवळ परत येते, तर त्यामुळं उत्पन्नाचं असं काही असं टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. फक्त तुमच्याकडे स्कोर असावा जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन मेरिटनुसार मिळेल. आणि अजून एक प्रश्न जो वारंवार यूट्यूबच्या याच्यात होता, सर आपला मोबाईल नंबर मिळेल का? यस, अर्थात मिळेल. माझा नंबर मी सुरुवातीलाही शेअर केला, परत एकदा शेअर करतो, 9481121212 9481121212 हा माझा पर्सनल नंबर आहे, या नंबरला तुम्ही फोन करू शकता. आपला ऑफिसचं टायमिंग 9:30 सकाळी ते संध्याकाळी 7 ते 7:30, काही केसेसमध्ये 8 वाजेपर्यंत सुरू असतं. आपण पर्सनली ऑफिसला येऊन व्हिजिट करू शकता, माझ्याशी बोलू शकता, चर्चा करू शकता आणि मग आपण आमच्याकडे एनरोलमेंट करू शकता. सो हे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे जो आपल्यासाठी मी शेअर करतोय. असेच काही प्रश्न शंका तुमच्या मनात असतील तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा, निश्चितपणे परत एक पुढचा व्हिडिओ घेऊन मी आपल्यासाठी नक्की उपलब्ध होऊन जाईल. ठीक आहे, या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.